छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर की स्वराज्य रक्षक जय शिवराय अमोलच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ जो महाराष्ट्रात सध्या जी चर्चा सुरू आहे जो वाद सुरू आहे त्यावर भाष्य करणारा व्हिडिओ आहे छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर की स्वराज्य रक्षक मला अनेकांनी सल्ला दिला अनेकांनी ही मागणी केली की यावर मी भाष्य करायला हवं यावर मी बोलायला हवं अनेकांनी अशी अपेक्षा व्यक्त केली अनेकांनी असा सल्लाही दिला की कशाला आपल्याला याच्यामध्ये बोलायचं आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जो तर्कशुद्ध इतिहास आहे जो खरा इतिहास आहे तो मालिकेच्याद्वारे चे असेल शिवपुत्र संभाजी महानाट्याच्याद्वारे चे असेल मांडण्याचं काम तुम्ही करताय आणि हे करत असताना यावर नेमकं बोलण्याचं कारण आहे का यावर नेमकं बोलण्याची गरज आहे का मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की हा व्हिडिओ पूर्णपणे अराजकीय आहे कारण माझं स्वतःचं कायम एक असं म्हणणं आहे की इतिहासाकडे केवळ अभिनिवेशातून बघण्यापेक्षा तर्कशुद्ध बुद्धीनं पाहणं फार गरजेचं आहे त्या इतिहासातून आपल्याला नेमक्या काय प्रेरणा मिळतात हे पाहणं फार गरजेचं आहे आणि अशावेळी ही चर्चा सुरू झाली आहे माननीय माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी अधिवेशन काळामध्ये हे विधान केलं आणि त्यावरून ही चर्चा सुरू झाली छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्य रक्षक आणि त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे खूप तर्कसंगत पद्धतीनं मला जे उमगलं मी कोणीही इतिहास संशोधक नाही मी इतिहासाचा फार गाढा अभ्यासक नाही परंतु स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका करत असताना जे मला जाणवलं शिवपुत्र संभाजी हे महानाट्य करत असताना शंभूराज हे नाटक करत असताना गेले तेरा चौदा वर्ष सातत्यानं या विषयावर तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करत असताना जे जे जाणवलं ते तुमच्यासमोर मांडण्याचा या व्हिडिओतून मी प्रयत्न करतोय आणि पहिल्यापासून आपण याचा विचार करू जे मी कायम असं म्हणतो की इतिहासाचा तर्कशुद्ध बुद्धीनं विचार करायला हवा जर आपण याचा विचार केला तर छत्रपती संभाजी महाराजांविषयी अनेकांनी अने, अनेक गोष्टी लिहून ठेवल्या या अनेक गोष्टी लिहून ठेवत असताना सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर ठरतात का या अँगलचा आपण विचार करू जर आपण शंभूराजांनीच लिहिलेला बुधभूषण हा ग्रंथ पाहिला तर या बुधभूषण ग्रंथामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माची फार उत्तम चिकित्सा केलेली त्यावर काही श्लोक त्यांनी नक्कीच रचलेले आहेत हे करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जो एक दंडक घालून दिला होता एक फार महत्वाचा दंडक घालून दिला होता तो म्हणजे माणूस हा धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसासाठी आहे आणि त्यामुळे लोककल्याण हे स्वराज्याचं मूळ ध्येय होतं हा मूळ गाभा होता आणि असं करत असताना मग जबरदस्तीनं ज्यांचं धर्मांतर झालं त्यांचं शुद्धीकरण करून घेऊन त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेणं म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहीत असलेलं उदाहरण हे सरसेनापती नेताजीराव पालकरांचं उदाहरण आहे त्यांना पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी शुद्धीकरण करून पुन्हा त्यांचं हिंदू धर्मात त्यांचं स्वागत केलं होतं <coughs> ही गोष्ट आपल्या समोर आहे आणि असं असताना छत्रपती संभाजी महाराजांनी कायम हा किस्सा किता गिरवला एवढंच नाही तर छत्रपती पद धारण केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी जबरदस्तीनं घडून आणलेल्या धर्मांतरावर सुद्धा बंदी आणली होती इतकंच नाही तर धर्माविषयक ज्या ज्या गोष्टी होत्या म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा जो वकूब होता छत्रपती संभाजी महाराजांचं जे प्रभुत्व होतं वेगवेगळ्या भाषांवर संस्कृत भाषेवर सुद्धा त्यांचं प्रकांड पांडित्य होतं आणि ते पांडित्य आपल्याला बुधभूषणमध्ये दिसतं मग असं असताना धर्मवीर ही उपाधी त्यांना का लागली तर धर्मवीर ही उपाधी लागत असताना अनेकांचं असं म्हणणं आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिलं आता धर्मासाठी बलिदान दिलं या गोष्टीचा जर आपण चिकित्सक पद्धतीनं विचार केला तर तत्कालीन जे पुरावे आहेत म्हणजे कायम इतिहासामध्ये काही अस्सल साधनं असतात काही उत्तरकालीन पुरावे असतात आता यातले अस्सल साधनं जर आपण बघितली तर यामधले काही इतिहासकार आहेत म्हणजे खाफी खान आहे ईश्वरदास नागर आहे भीमसेन सक्सेना आहे आणि त्याचबरोबर साकी मुस्तैद खान आहे हे चारही इतिहासकार यांनी जे काही लिहून ठेवलं आहे हे लिहून ठेवलेलं जे आहे जे पुरावे उपलब्ध आहेत समकालीन पुरावे उपलब्ध आहेत या समकालीन पुराव्यांमध्ये असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की औरंगजेब बादशानं शंभूराजांना बंदी बनवल्यानंतर शंभूराजांना दग्यानं कैद केल्यानंतर दोनच महत्वाचे प्रश्न विचारले आणि हे प्रश्न होते स्वराज्याचा खजिना कुठे आहे आणि दुसरा प्रश्न होता औरंगजेबाची कोण कोण लोक हे संभाजीराजांना सामील हे दोनच प्रश्न हे औरंगजेबाने विचारले असं हे चारही इतिहासकार त्यांच्या त्यांच्या लिखाणामध्ये हे नमूद करतात आणि त्यामुळे जबरदस्तीनं धर्मांतर करण्यालाच संभाजीराजांनी नकार दिला या गोष्टीला समकालीन पुराव्यांमध्ये कुठेही आधार मिळत नाही दुसरी फार महत्त्वाची गोष्ट होते की ही केवळ सत्ता वर्चस्वाची लढाई होती की ही धर्मयुद्ध होतं जर हे धर्मयुद्ध असेल तर आपण पाहिलं तर एक फार महत्त्वाची गोष्ट समोर येते की याच औरंगजेब बादशाहानं आदिलशाही नेस्तनाबूत केली कुतुबशाही नेस्तनाबूत केली याच औरंगजेब बादशाहानं सख्ख्या जन्मदात्या आपल्या बापाला हालहाल करून मारलं सख्ख्या भावांची याने कत्तल केली आणि त्यामुळे हे धर्मयुद्ध असण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं लॉजिकली जे दिसतं ते म्हणजे ही सत्ता वर्चस्वाची लढाई होती आणि काबूल ते बंगाल सल्तनत असणाऱ्या औरंगजेबाला वर्ष अक्षरशः या दख्खनमध्ये फरफटवलं होतं छत्रपती संभाजी महाराजांनी आणि त्यामुळे हे धर्मयुद्ध होत नाही मग औरंगजेबाचा जो एक बुरखा होता औरंगजेबाचा सातत्यानं जे धर्माविषयक एक, एक गोष्ट होती म्हणजे डॉक्टर जयसिंगराव पवार याविषयी लिहितात जयसिंगराव पवार डॉक्टर जयसिंगराव पवार इतके मोठे अभ्यासक आहेत ते म्हणतात की ही शक्यता नाकारता येत नाही पण ही शक्यता नाकारता येत नाही असं ते म्हणतात आणि त्याबरोबर जी उत्तरकालीन जी साधनं आहेत म्हणजे त्यामधली दोन महत्त्वाची साधनं येतात ती म्हणजे सभासदाची बखरी येते आणि मल्हार रामराव चिटणीसांची बखर येते आता चिटणीसांच्या बखरीमध्ये अनेक गोष्टी अशा लिहिल्या गेल्या अनेक गोष्टी रंगवल्या गेल्या याला सुद्धा एक मानवी भावभावना कारणीभूत आहे ते म्हणजे कटकऱ्यांना जे हत्तीच्या पायी दिलं छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यांनी संभाजी महाराजांना जिवे मारण्याचा कट केला आणि ही शिक्षा म्हणून जे कटकऱ्यांना हत्तीच्या पायी दिलं त्यामध्ये मल्हार रामराव चिटणीसांचा पणजोबा म्हणजेच बाळाजी औजी चिटणीस आणि आजोबा औजी चिटणीस हे दोघेही हत्तीच्या पायी दिले गेले होते आणि त्यामुळे हा राग कदाचित रामराव चिटणीसांच्या बखरीमध्ये आला आणि ही चिटणीशी बखर जी आहे या चिटणीशी बखरीचा नंतर अनेक नाटककार असतील अनेक इतिहासकार असतील अनेक कादंबरीकार असतील यांनी त्याचा उहापोह केला किंवा त्याचा संदर्भ हा घेतला गेला आणि मग ही कवी कल्पना समोर आली याच पद्धतीची एक दुसरी कवी कल्पना सातत्यानं आपल्याला दिसते ती म्हणजे एक जर आपण स्वतःला हा जर एक एक हे लॉजिक लावलं तर एका कर्तृत्ववान पित्याचा नाकरता मुलगा हे चित्र कादंबरीच्या दृष्टीनं किंवा काव्य कल्पनेच्या दृष्टीनं हे फार सोबर आहे आपल्यालाही गॉसिप करायला आवडतं त्या पद्धतीनं कदाचित हे गॉसिप होतं का त्या पद्धतीनं हे होतं का त्यामुळे बाकी जे संदर्भ आता सोशल मीडियावर काही संदर्भ येतात म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लिखाणातले काही संदर्भ येत आहेत गोळवलकर गुरुजींच्या संदर्भातले काही हे येत आहेत पण यामध्ये किंवा काही जण अगदी राम गणेश गडकरींसारख्या मोठ्या नाटककाराचा सुद्धा संदर्भ देतात पण या सगळ्या संदर्भांमध्ये संपूर्णपणे त्यांचा दोष आहे का की तत्कालीन त्यांना जी उपलब्ध साधनं होती त्यानुसार त्यांनी हे मांडण्याचा प्रयत्न केला यामध्ये नक्कीच एक जागा राहते यामध्ये नक्कीच एक गॅप हा राहतो नंतरच्या काळामध्ये जे सातत्यानं संशोधन केलं म्हणजे अनेक मोठे लेखक आहेत सेतू माधवराव पगडी असतील वासी बेंद्रे असतील डॉक्टर जयसिंगराव पवार स्वतः असतील डॉक्टर कमल गोखले असतील अशा अनेक लेखकांनी छत्रपती संभाजी महाराजांचं जाज्वल्य चरित्र हे समोर आणलं आणि असं आणत असताना माझं जे प्रामाणिक मत आहे जे मला असं वाटतं ते म्हणजे या सगळ्या आधीच्या लेखनामध्ये एक गोष्ट अशी आपल्याला सदर दिसते की छत्रपती संभाजी महाराज हे बदभैली होते त्यांची प्रतिमा ही मलिन करण्यात आली पण त्यांनी धर्मासाठी बलिदान दिलं हे मांडलं गेलं जेव्हा ही संकल्पना येते ना तेव्हा ही संकल्पना केवळ छत्रपती संभाजी महाराजांचे जे शेवटचे दिवस होते त्यांना कैद केल्यानंतरच्या त्यांच्या असीम बलिदानापर्यंतचा जो काळ होता एवढ्यापुरतंच मर्यादित ठेवतं जर आपण केवळ धर्मवीर ही बिरुदावली छत्रपती संभाजी महाराजांना लावली तर पण त्यापेक्षा स्वराज्य रक्षक ही बिरुदावली खूप जास्त व्यापक ठरते कारण स्वराज्य रक्षक या बिरुदावलीमध्ये ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी अवघ्या नवव्या वर्षापासून स्वराज्यासाठी त्याग केला बिरझाराजे जयसिंगाच्या गोटात ओलीस राहिले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप यावे म्हणून मथुरेला छत्रपती संभाजी महाराज म्हणजे अवघ्या नऊ दहा वर्षाचे शंभूराजे हे मथुरेत राहतात त्यानंतर पुन्हा मुघलांशी महाराजांनी तह केल्यानंतर तत्कालीन औरंगाबादेला म्हणजे आत्ताच्या छत्रपती संभाजीनगरला पुन्हा संभाजीराजे हे शहजादा मुअज्जमकडे थांबले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या देहावसनानंतर अत्यंत शौर्यानं एकाच वेळी पाच पाच आघाड्यांवर पंजेफाड करत छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य राखलं त्यामुळे केवळ धर्म म्हणण्यापेक्षा तत्कालीन इतिहासाचा जर आपण धांडोळा घेतला तत्कालीन इतिहासाचा तर्कशुद्ध बुद्धीनं विचार केला तर देव देश आणि धर्म या तीनही गोष्टींचा जो परिपाक होता तो म्हणजे स्वराज्य होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं आणि या स्वराज्याचं रक्षण म्हणजे मी सुरुवातीलाही म्हणालो विचार करा स्वराज्याचा एक सुभा जो होता ना म्हणजे औरंगजेबाच्या राज्यामध्ये एकूण अठ्ठावीस सुभे होते आणि त्यातला एक सुभा हा स्वराज्याच्या एकूण आकारमानाच्या अडीच ते तीन पट होता म्हणजे एवढ्या बलाढ्य साम सम्राटाला एवढ्या मोठ्या शहेनशाहला या पद्धतीनं मुकाबला करणं आणि स्वराज्याचा एकही किल्ला जाऊ न देणं हे जे छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य आहे हे शौर्य स्वराज्य रक्षक या बिरुदावलीमध्ये जास्त अधोरेखित होतं असं माझं प्रामाणिक मत आहे आणि हे होत असताना यावर कोणताही वाद निर्माण करण्यापेक्षा मला असं वाटतं की त्यातून नेमकी आपण कोणती प्रेरणा घेत आहोत त्या इतिहासाकडून आपण नेमकी कोणती प्रेरणा घेत आहोत म्हणजे पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून आपल्या प्राणांची कुरवंडी करणाऱ्या प्राणांची आहुती देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची ही पितृभक्ती घ्यायची त्यांची ही स्वराज्य भक्ती घ्यायची त्यांची ही या मातृभूमीप्रती असणारी भक्ती घ्यायची या गोष्टी आपण तर नमूद केल्या पाहिजेत कारण छत्रपती संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे या बलिदानानं एक फार मोठी प्रेरणा या हिंदुस्थानाला दिली आणि ती प्रेरणा होती की छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर अठरा वर्ष सर्वसामान्य रयत लढली ज्या पद्धतीनं औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली त्याचा एक राग म्हणू शकतो छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे मिळालेली प्रेरणा म्हणू शकतो अठरा वर्ष सर्वसामान्य रयत लढली आणि काबूल त्या बंगाल सल्तनत असलेल्या औरंगजेबाला परत स्वतःच्या राजधानीत जाता आलं नाही परत स्वतःच्या राज्यात जाता आलं नाही त्याची कबर या दख्खनमध्येच खोदली गेली हा मराठ्यांचा सर्वोच्च पराक्रम आहे आणि त्यामुळे केवळ धर्मासाठी बलिदान दिलं असं म्हणणं हा मला असं वाटतं छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्वल्य चरित्रावर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा हा पूर्णपणे न्याय देणं होत नाही उलट स्वराज्य रक्षक या बिरुदावलीनं छत्रपती संभाजी महाराजांचं जे व्यापक कार्य होतं या कार्याला फार मोठा न्याय दिला जातो म्हणजे एकाच वेळी सोळा भाषांवर असणारं त्यांचं प्रभुत्व असेल नखशिखा भेद सात सतक बुधभूषण असे चार ग्रंथ लिहिणं असेल एकाच पाच आघाड्यांवर मी कायम पंजेफाड म्हणतो एकमेव राजा आहे ज्यानं परकीय सत्तेला सुद्धा गुडघे टेकायला भाग पाडलं होतं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची जी गोवा मोहीम होती पोर्तुगीज जे इंग्रजांच्या पाठोपाठ जे फार मोठं राज्य होतं या पोर्तुगीजांना दे माय धरणी ठाय करून ठेवणारे छत्रपती संभाजी महाराज होते त्यामुळे जो हा स्वराज्याचा छावा होता शिवसिंहाचा छावा होता छत्रपती संभाजी महाराज होते त्यांच्या कार्यकर्तृत्वाला खरा न्याय हा स्वराज्य रक्षक या बिरुदावलीमुळेच मिळू शकतो असं माझं प्रामाणिक मत आहे यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही पण जर आपण तर्कसंगत पद्धतीनं पाहिलं तर हे अवघड आहे कारण अनेक वर्ष एक गोष्ट आपल्या मनावर बिंबवण्यात आलेली आहे पण हा जो पण आहे की छत्रपती संभाजी महाराज असे होते पण त्यांनी एवढंच केलं म्हणून ते एक प्रतीक आ, कदाचित उजव्या विचारसरणीच्या लो, लोकांनी हे प्रतीक समोर आणलं असेल हे धार्मिक प्रतीक म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान समोर आणलेलं असू शकतं परंतु जर तर्कशुद्ध पद्धतीनं समकालीन पुराव्यांचा जर विचार केला तर या सगळ्या गोष्टींतून माझ्या धाकल्या धन्यांसाठी छत्रपती संभाजी महाराजांसाठी धर्मवीर या बिरुदावलीपेक्षाही रक्षक ही बिरुदावली व्यापक ठरते आणि आज योगायोग आहे की ज्या ठिकाणी स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका झाली जिचं चित्रीकरण झालं त्याच ठिकाणी उभं राहून हा व्हिडिओ करतोय व्हिडिओ आवडला तर जरूर शेअर करा आणि हो यावर कोणत्याही राजकीय हेतूनं आकारण टीका टिप्पणी करण्यापेक्षा तर्कशुद्ध बुद्धीनं याचा विचार करा तुमच्याकडे जर कुठलं समकालीन पुरावा असेल अस्सल पुरावा असेल तर जरूर तो समोर आणा पण समकालीन पुरावा हा त्या काळातल्या इतिहासकारांनी त्या काळातल्या नोंदी ठेवणाऱ्या लोकांनी लिहिलेला असतो त्याला समकालीन पुरावा म्हणतो असा अस्सल पुरावा अजून तरी माझ्या वाचनात नाही त्यामुळे माझं मत हे आहे की छत्रपती संभाजी महाराजांविषयी बिरुदावली लावत असताना धर्मवीर या बिरुदावलीपेक्षा स्वराज्य रक्षक ही बिरुदावली जास्त व्यापक आहे या मातीसाठी या मातृभूमीसाठी लढत असताना प्राणांची आहुती देऊन एक असीम प्रेरणा सर्वसामान्यांना लढण्यासाठी दिली असेल तर ती छत्रपती संभाजी महाराजांनी दिली आणि म्हणून माझ्यासाठी छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक ही बिरुदावली त्यांना जास्त शोभून दिसते धन्यवाद जय शिवराय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट